नमस्कार मंडळी, वेलकम बॅक. मला आधी तुम्हाला सगळ्यांना मनापासून थँक्यू म्हणायचं आहे, कारण की तुम्ही माझ्या फेसबुक इंस्टाग्रामच्या सगळ्या फोटोजना व्हिडिओजना भरभरून कमेंट्स करत असता, लाईक्स करत असता, तुमची मतं व्यक्त करत असता, आणि मी त्या सगळ्या कमेंट्स बाय द वे वाचते. पण असं म्हणतात, प्रेमात पडल्यानंतर आपण बऱ्याचशा गोष्टी शेअर करतो, ऑफकोर्स विथ द लाईफ आणि आवडीनिवडी, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं पॅशन. त्यामुळे माझ्या ट्रॅव्हलिंगच्या पॅशनला कोणीतरी वेगळी व्यक्ती जबाबदार आहे. आणि मला असं वाटतं की माझा पहिला ट्रॅव्हलिंग टिप्सचा व्हिडिओ त्याच माणसानं तुम्हाला सांगावा आणि बेसिक ट्रॅव्हलिंग टिप्स सांगाव्यात, म्हणजे माझ्यासारखीच मजा, खूप छान प्रवास तुम्ही सुद्धा करू शकता. सो ड्रम रोल. क्या आपने कभी ऑनलाइन हॉटेल बुक किया है? सॉरी, लोकांकडून मला खूप प्रश्न आले की आम्हाला पण तुझ्यासारखं फिरायचंय, ट्रिप करायचंय. तर हा व्हिडिओ याच्यासाठी आहे की आपण जसे प्रवास करतो आपल्या ट्रिपसाठी, तू जो सगळा रिसर्च करतोस आणि मग जाऊन आपण ऑसम ट्रिप करून येतो अँड द क्रेडिट गोज टू हिम. तर याच्यासाठी काही तुझ्याकडे टिप्स आहेत का? व्हॉट शुड बी माय फर्स्ट स्टेप ट्रिप डिसाईड करण्याच्या, ठरवण्याच्या आधी? ऍक्च्युअली ट्रिपची सुरुवात आपण काय करतो की पहिलं फ्लाईट बुकिंग करतो, त्यामुळे जितकी फ्लाईट आपल्याला स्वस्त मिळेल तेवढी आपली ट्रिप बजेट ट्रिप होऊ शकते. बरेच लोक म्हणतात की मिडल ऑफ द वीक फ्लाईट बुक करावी, विकेंडला करू नये किंवा मंडेला बुक करावी. साधा फंडा हा आहे, तुम्ही जितकी लवकर आधी फ्लाईट बुक कराल, 2-3 महिने, तितकी तुम्हाला स्वस्त मिळणार आहे. याच्यामध्ये काही वेगळा फॉर्म्युला असा काही नाहीये. पण मी असं सांगेन की फ्लाईट बुक करताना ऑलवेज कम्पेअर ऑन skyscanner.com. skyscanner.com ही अशी वेबसाईट आहे की ज्यामध्ये जितक्या एअरलाईन कंपनीज आहेत, यात्रा.com, गो आय बी बॉब, मेक माय ट्रिप, या सगळ्याची प्राईस तुम्ही कम्पेअर करू शकता. मोस्टली युरोपमध्ये लो बजेट एअरलाईन्स आहेत, जसं काय इझी जेट आहे किंवा नॉर्वेजियन आहे, या तुम्हाला मेक माय ट्रिप किंवा यात्रामध्ये दिसत नाहीत. हे सगळे फ्लाईटचे ऑप्शन तुम्हाला स्काय स्कॅनर वरती येतात. दिस इज द फर्स्ट स्टेप प्रत्येकानं कन्सिडर करायला पाहिजे. खूप लोकांनी असे पण प्रश्न विचारले, कोणतीही ट्रिप डिसाइड करण्याच्या आधी सगळ्यात महत्वाचं असतं बजेट, पैसे. आपण पण सेव्हिंग करतो दोघे आणि मग त्यानंतर आपण ऑलमोस्ट वर्षभर आधी आपण पुढच्या वर्षामध्ये कुठे कुठे कसे कसे जाणार आहोत याचं आपण प्लॅनिंग करतो. अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे पैसे वाचतील आणि बजेटमध्ये ट्रिप होईल? आता जसं फ्लाईट, तेव्हा सेकंड स्टेप आहे की आपला स्टे. तर मी सांगेन की स्टे साठी हॉस्टेल प्रेफर करा. तुमचा स्टे खूप स्वस्तामध्ये होतो. त्याच्यासाठी hostelworld.com नावाची वेबसाईट आहे, ज्या वेबसाईटवरती जगातल्या सगळ्या हॉस्टेल, तुम्ही फक्त तुमचं डेस्टिनेशन टाकायचं, त्याच्यावर तिथे असणाऱ्या हॉस्टेलची लिस्ट येते. मुख्य म्हणजे तुम्हाला 10% अमाऊंट ऍडव्हान्समध्ये द्यायला लागतात आणि ते सुद्धा फ्री कॅन्सलेशन आहे. जर तुम्ही कॅन्सल केलं 2 दिवस आधीपर्यंत तर तुम्हाला एंटायर अमाऊंट परत मिळू शकतो, पूर्ण पैसे परत, पूर्ण. आणि जर इंडियामध्ये म्हणत असाल तर झोस्टेलची खूप चांगली चेन आहे, त्यांचे राजस्थान, हिमाचल सगळीकडे त्यांचे हॉस्टेल्स आहेत. गोवा सांगत असाल तर क्राऊड हॉस्टेल खूप चांगले, क्राऊड हॉस्टेल वॅगॅटॉरच्या खूप जवळ आहे, जे प्रचंड बजेट, म्हणजे राईट फ्रॉम एसी अकोमोडेशन त्यापासून ते तुम्हाला डॉर्मेटरी मिळते, ग्रुपमध्ये तुम्हाला एक सिंगल बेड तुम्हाला मिळतो. तुमचा मोठा ग्रुप असेल तर आय थिंक हे परवडत पण आहे अगदीच. आणि विशेष म्हणजे सिंगल ट्रॅव्हलर साठी मला असं सांगायचंय, तुम्ही सोलो ट्रॅव्हलिंग करता, सिंगल असतात, तशा तिथे बऱ्याच सिंगल मुली पण असतात, त्यामुळे तुमची ओळख होऊ शकते. अजून एक गोष्ट की तिथे तुम्हाला किचन मिळतं, त्यामुळे तुम्ही मॅगी, कॉफी, ऑमलेट काहीही तुम्ही स्वतः तिथे करू शकता, त्यामुळे तुमचे खूप पैसे वाचू शकतात. आणि विशेष म्हणजे त्यांचा नोटीस बोर्ड सारखा बोर्ड असतो तिथे, रोज तुमचे ट्रेल्स असतात किंवा शटल सर्व्हिस असते. हे खूप बजेट स्टे तुमचा हॉस्टेलमध्ये होऊ शकतो. द थर्ड पॉइंट इज की हॉस्टेलपेक्षा थोडं जास्त बजेट तुमचा असेल तर मी सांगेन होमस्टेज. होमस्टेज म्हणजे साधी व्याख्या म्हणजे तिथल्या स्थानिक लोकांच्या घरात ऍक्च्युअली राहणं. तर आता होमस्टे, ऍक्च्युअली एअरबीएनबीमुळे आता सगळ्यांनाच होमस्टे काय असं नवीन राहिलेलं नाही आहे, पण एअरबीएनबी व्यतिरिक्त स्पेशली इंडियामध्ये मी सांगतोय की तिथे सुद्धा कुर्ग असेल, केरळ आहे, कोकण, गोवा, हिमाचल, राजस्थान सगळीकडे तुम्हाला खास एस्टॅब्लिश्ड होमस्टेजच्या वेबसाईट तुम्हाला बघायला मिळतील. मला आठवतं आपण कुर्गला जवळजवळ 150 वर्ष जुन्या एका बंगलोमध्ये राहिलेलो आणि त्यांची स्वतःची 100 जास्त एकर कॉफीची शेती होती, होती कॉफीची. तिथे सगळ्यात चांगला एक्सपिरियन्स म्हणजे तुम्हाला खूप चांगलं लोकल फूड खायला मिळतं. म्हणजे मी कुर्गला जायचं आणि तिथे पनीर टिक्का मसाला आणि बटर रोटी मागवायची, याला काय अर्थ नाही ना. म्हणजे इव्हन कोकणामध्ये गेलात तर गारवा सांगेन, गारवा अॅग्रो टुरिझम, तो पण बीच जवळ नाही आहे, पण तिथे 100 जास्त वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तुम्हाला बघायला मिळतात. असे जे एक्सपिरियन्सेस ना, हे तुम्हाला होमस्टेजमध्ये मिळू शकतील. आणि खरं सांगायचं तर हॉटेलच्या कम्पॅरिझनमध्ये होमस्टे हा कधीही स्वस्त असतो, आणि ती लोक कमर्शियल नसतात, त्यामुळे चेक इन चेकआउटच्या बाबतीमध्ये ते खूप फ्लेक्झिबल राहू शकतात. वेगळ्या
पद्धतीने एक्सप्लोर करण्यासाठी किंवा एक्सपिरियन्स घेण्यासाठी मी सांगेन की सेल्फ ड्रिव्हन गाडी तुम्ही शक्यतो प्रेफर करा. सेल्फ ड्रिव्हन गाडी म्हणजे बाईक असेल किंवा कार असेल. आता गोव्यामध्ये आपण जीप घेतली होती, तिथे तुम्हाला लोकल गाड्या पण मिळतात, पण आता बाईक्स फेमस आहेत. आधी फक्त गोव्यापुरतं मर्यादित होतं, आता केरळला सगळीकडे मिळतात, कुर्गला मिळतात, हिमाचलला मिळतात. याचा सगळ्यात जास्त फायदा असा आहे की बऱ्याच वेळा रस्ता तुम्ही चुकता आणि रस्ता चुकल्यावरती खरी ट्रिप. राईट राईट राईट. आणि जनरली हिमाचल म्हणा, कुठेही तुम्ही बीच साइड जा, अगदी इव्हन युरोपमध्ये तुम्ही जरी रस्ता चुकलात ना तरी तुम्हाला काहीतरी असं वेगळं बघायला मिळतं जे तुम्ही कधीच ठरवलेलं नसतं. त्यामुळे चौथा मुद्दा असा आहे सेल्फ ड्रिव्हन व्हेकल. मी सांगितलं की या सगळ्या गोष्टी ज्या आपण प्लॅन करतो, फ्लाईट सर्च असेल, हॉस्टेल, होमस्टेज, जो काही रिसर्च करतो तो रिसर्च तुम्ही इनकॉग्निटो मोड वरतीच करा. कारण काय आहे की तुम्ही जेव्हा नॉर्मल सर्च करता तेव्हा तुमचा पॅटर्न कळतो आणि मग तुम्हाला तशाच पद्धतीच्या खूप साऱ्या ऍडव्हर्टिजमेंट्स यायला लागतात. स्पेसिफिक डेटला स्पेसिफिक फ्लाईट सतत बघत असाल, सर्च करत असाल तर तुमचा पॅटर्न कळतो आणि फ्लाईटचा जो रेट आहे तो तिथेच लॉक होतो किंवा खाली जात नाही. बुकिंग तुम्हाला त्याच्यावरती करता येत नाही. सर्च केल्यावर जेव्हा तुम्ही फायनल ठरवाल की ओके मला या वेळची इथून ही फ्लाईट बुक करायची, तेव्हा तुम्ही सफारी असेल किंवा आपलं क्रोम त्याच्यावरती जाऊन तुम्ही ऍक्च्युअली बुकिंग करा. आय होप तुम्हाला या सगळ्या टिप्स खूप उपयोगी येतील आणि आवडल्या पण असतील. तरीही तुम्हाला ट्रॅव्हल रिलेटेड कोणत्याही क्वेरीज असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला लिहून पाठवा. लेट्स होप की आम्ही त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकू. खरं तर मला सुकिर्त बरोबर एंटायर ट्रॅव्हल सिरीज करायची आहे, तर मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला आवडेल का बघण्यासाठी. तोपर्यंत चाव. हां, ते काय तुम्ही तू हे म्हणतेस का लाईक करा, सबस्क्राईब, शेअर करा, सबस्क्राईब करा असं काही म्हणत नाही. प्लीज हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मला कधीच हे वाक्य म्हणायचं होतं. प्लीज करा. थँक्यू. बाय बाय. तुम्हाला असेच मस्त फॅशन, मेकअप, लाईफस्टाईलचे व्हिडिओज बघायचे असतील तर उर्मिला निंबाळकर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑसम ट्रॅव्हल व्हिडिओजसाठी भाटूपा म्हणजेच भारतीय टुरिंग पार्टी या चॅनलला सबस्क्राईब करा.